नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण आलो आहोत कुंकेश्वरच्या जत्रेला। दरवर्षीच मी कुंकेश्वरच्या जत्रेला येते, पण यावर्षी प्रचंड अशी गर्दी आहे। आता रात्रीचे 11:30-12 वाजले तरी पण खूप गर्दी आहे आणि खूप बरंच काही नवीन काहीतरी पाहायला मिळतंय। या ठिकाणी खूप मोठी शंकराची एक प्रतिकृती अशी उभारलेली आहे आणि खाली त्याच्या बरोबर पिंडी सुद्धा आहे आणि खूप गर्दी आहे। आणि आज समुद्राचं पाणी सुद्धा खूपच वर आलंय, त्यामुळे बीचवर सगळीकडे पाणीच पाणी आलंय, त्यामुळे खूप मस्त वाटतंय। गर्दी पण खूप आहे आणि 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना यायला मिळालं नव्हतं। तर आज दरवर्षी कुंकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसांची जत्रा भरते। कलिंगडचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य। या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवरायांनी स्वतः केला होता। कुंकेश्वरला दक्षिण कोकणची काशी म्हटले जाते। मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीला सक्त मनाई आहे। या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गाव रयतेसहित पायी चालत येतात। कुंकेश्वर भेटीसाठी 12 किलोमीटर अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दीर्बा रामेश्वरसाठी तारामुंबरी खाडीवर नौका सेतू बांधला जातो। दर 24 वर्षांनी कुंकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजत गाजत कुंकेश्वर क्षेत्री आणतात। 16 किलोमीटरवरून येणाऱ्या मुनगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुंकेश्वरची भेट घेते। 50 किलोमीटरवरून येणारा मसुरी गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गाव रयतेसहित कुंकेश्वरच्या भेटीला येतो। तसेच किंजवडे स्थानेश्वर, दाभोळे पावनाई, टेंबळी कवळाई असे अनेक देव त्याच्या रयतेसहित कुंकेश्वर पायीवारी म्हणजेच यात्रा करतात। श्री कुंकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम
आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे. हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे असे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे. देवाचे दर्शन घेतले, आता आपण समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारूया. आपण पाहिलेच की येताना आपल्याला खूप सारी दुकाने मिळाली. देवळाच्या आवारात सुद्धा दुकानात होती, पण खाऊ गल्ली जी सुरू होते ती किनाऱ्यावरच. तर या ठिकाणी खूप सारी शेवपुरी, भेळपुरी, पाणीपुरीची दुकाने आहेतच, त्याचबरोबर सेल्फी पॉइंट सुद्धा आहे. यावर्षी समुद्रांच्या लाटांचे पाणी खूपच किनाऱ्यावर आल्यामुळे दुकानदारांना कमी जागा पडली आणि पाणी आत शिरल्यामुळे ते या ठिकाणी बांध सुद्धा घालताना आपल्याला दिसत आहेत. काही जण आपल्या फॅमिलीसोबत सेल्फी पॉइंटवर फोटो काढताना दिसत आहेत, तर काही जण या ठिकाणी मनोरंजनासाठी घोडे आहेत, त्याचबरोबर उंटसुद्धा आहेत, तर घोडे सफारी किंवा उंट सफारीसुद्धा या बीचवर करत आहेत. पोलीस निरीक्षक कर्मचारी भाविकांना सांगतोय की आता या वेळेला, म्हणजे रात्रीच्या वेळेला, कोणीही पाण्यामध्ये उतरू नये. बीचवर आमची पेटपूजा झाल्यावर लांबूनच आम्हाला मोठमोठे पाळणे दिसले.
दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप सारे मोठमोठे पाहुणे आले होते. मग आमचे पाय ॲटोमॅटिक त्या दिशेने धावू लागले. यावर्षी करमणुकीच्या एवढ्या साऱ्या गोष्टी आल्या होत्या की लहान मुलापासून वयस्करपर्यंत सर्वांसाठीच खूप साऱ्या नवनवीन गोष्टी होत्या आणि सर्वजण त्याचा मन मुराद आस्वाद घेत होते. या जत्रेत एक सेक्शन असा असतो की यामध्ये घरात लागणाऱ्या उपयुक्त अशा लोखंडी वस्तू या ठिकाणी मिळतात, जसे की बिळी, कोयता, आडळा किंवा भिडे, सर्व अशा लोखंडी वस्तू इथे मिळतात. जत्रेत आलेली प्रत्येक व्यक्ती यापैकी एखादी गोष्ट घेऊनच जाते. या एवढ्या मोठ्या जत्रेत फिरून फिरून एवढे रमून गेलो की पहाटे 4 कधी वाजले कळलेच नाही. तर तुम्हालासुद्धा ही कुंकेश्वरची जत्रा एन्जॉय करायची असेल तर पुढच्या महाशिवरात्रीला कोकणात नक्की या. थँक्यू. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.